हॅलो स्टुडंट्स मी प्रोफेसर मृणाल चकोते ठीक आहे तर आपण बघा मॅनेजमेंट हा सब्जेक्टमधला सेकंड टॉपिक स्टार्ट करत आहोत ठीक आहे तर सेकंड टॉपिक कोणता आहे बघा प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल ठीक आहे तर हा टॉपिक बघा किती फोर्टीन मार्क्सचा टॉपिक आहे ठीक आहे तर तो टॉपिक आपण आता काय करतो आहे बघा स्टार्ट करत आहोत ठीक आहे तर फर्स्ट काय पॉईंट बघा प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ठीक आहे तर बघा प्लॅनिंग जे काय प्लॅनिंग आणि ऑर्गनाइज करणार आहे आपण ठीक आहे तर ते प्लॅनिंग आणि ऑर्गनाईज जे आपण करणार आहे तर ते सुपरवायझरी लेवल कसं प्लॅनिंग आणि ऑर्गनाईज करतं हे आपण ह्या टॉपिकमध्ये काय करणार आहे बघा बघणार आहे ठीक आहे सुपरवायझरी म्हणजे कोण सुपरवायझर सुपरवायझरी म्हणजे कोण सुपरवायझर ठीक आहे तर बघा प्रत्येक कंपनीमध्ये एक सुपरवायझर असतो आणि तो सुपरवायझर काय करत असतो वेगवेगळ्या गोष्टी काय करत असतो बघा हँडल कलर करत असतो तसंच तो सुपरवायझर कसं प्लॅनिंग करतो कसं ऑर्गनायझिंग करतो तर हे आपण ह्या चॅप्टरमध्ये का काय करणार आहे बघा बघणार आहे ठीक आहे तर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग सुपरवायझर्स बेसिक्स रोल इज टू प्लॅन द डेली वर्क शेड्यूल ऑफ द वर्कर्स बाय गायडिंग देम द नेचर ऑफ देअर वर्क अँड अल्सो डिव्हायडिंग द वर्क अमंगस्ट द वर्कर्स अकॉर्डिंग टू देअर निरेस्ट सॉरी इंटरेस्ट ॲप्टिट्यूड स्किल अँड निरेस्ट ठीक आहे इंटरेस्ट तर बघा जे काही इंटरेस्ट आहे त्याची इंटरेस्ट म्हणजे एखादा एम्प्लॉय आहे किंवा एखादा वर्कर आहे तर त्या वर्करचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्यानंतरनं तो वर्कर्स कशामध्ये काम करण्यासाठी योग्य आहे म्हणजेच काय ॲप्टिट्यूड्स आहे त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला कशामध्ये त्याचं कशामध्ये त्याचं स्किल आहे तर हे सगळं पहिल्यांदा काय करतं बघा तो सुपरवायझर आहे तर हे सगळं तो, तो काय करतो त्या वर्कर्सच्या कामामध्ये काय करतो डिव्हायडेशन करतो म्हणजे काय की जो काही वर्कर आहे आपल्याजवळ जो काही एम्प्लॉई आहे तर त्या एम्प्लॉईजचा म्हणजे सुपरवायझरचा रोल काय आहे की जो काही वर्कर आहे जो काही एम्प्लॉय आहे तर त्या एम्प्लॉयचं जे काही काम आहे म्हणजे कामाचं जे काही स्वरूप आहे तर त्या स्वरूपला तो काय मार्ग करतो मार्गदर्शन करतो म्हणजेच काय करतो गाईड करतो त्या स्वरूपला काय करतो तो गाईड करतो ठीक आहे मग ते गाईड करत असताना तो काय बघतो बघा की त्या वर्कर्सचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्या वर्कर्स कोणतं काम करण्यायोग्य आहे त्या वर्कर्सचं स्किल कशामध्ये आहे तर हे सगळं त्याच्या कामामध्ये त्या वर्क वर्कमध्ये किंवा त्या कामामध्ये तो काय करतो बघा डिव्हायडेशन करतो आणि डिव्हायडेशन करून तो काय करतो बघा त्याच्या त्यार वर्क Supervisor. Supervisor करतो? करतो। डेली वर्क शेड्यूल तयार करतो डेली वर्क शेड्यूल काय करतो तो तयार करतो तर हे कोण काम करतं बघा सुपरवायझर सुपरवायझर काय करतो हे एक प्रकारचं प्लॅनच करत असतो सुपरवायझर काय करत असतो बघा एक प्रकारचा हा काय करतो तो प्लॅनच करत असतो म्हणजे सुपरवायझर काय करतो प्लॅन करतो कशाचा डेली वर्क शेड्यूल कशाच्या डेली वर्क शेड्यूलचं की जो कोणी वर्कर आपल्या इथं वर्किंग करणार आहे तर त्या वर्किंगचा वर्करचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्या वर्कर कशा प्रकारचं योग्य काम तो करू शकतो त्या वर्कर्सचं स्किल कशामध्ये आहे तर हे तो काय करतो पहिल्यांदा बघतो आणि त्याच्याप्रमाणे तो, तो डिव्हायडेशन करतो आणि त्याप्रमाणे तो काय करतो एक शेड्यूल तयार करतो म्हणजेच काय प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग म्हणजेच काय बघा प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग लक्षात आलं ठीक आहे त्यानंतर ना बघा प्लॅनिंग बाय सुपरवायझर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा आपला प्लॅनिंग बाय सुपरवायझर तर एम सी क्यूसाठी क्वेश्चन पेपरला असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्लॅनिंग बाय सुपरवायझर्स तर कोणते कोणते प्लॅनिंग आहेत बघा सुपरवायझरचे तर त्याच्यामध्ये बघा पावर शेड्युलिंग कम्युनिकेशन मॅन पावर शेड्युलिंग कम्युनिकेशन अँड ओवरसॅट ठीक आहे तर हे काय आहे बघा सुपरवायझरचं काय आहे प्लॅनिंग आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय बघणार आहे बघा फर्स्ट काय बघणार आहे बघा पॉवर ठीक आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा वेन अँड वेन अँड ऑर्गनायझेशन क्रिएट जेव्हा ऑर्गनायझेशन करतं म्हणजे एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपण ऑर्गनाइज करतो तेव्हा काय केलं जातं बघा स्टॅटिक प्लॅन केलं जातं अँड इट डिफाईन इट्स लाँग टर्म गोल अँड मिशन म्हणजे जेव्हा आपण एखादं ऑर्गनाईज क्रिएट करत असतो किंवा एखादं ऑर्गनायझेशन आपण तयार करत असतो क्रिएट करत असतो ठीक आहे मग तेव्हा ऑर्गनाइज करत असताना आपण काय करतो बघा लाँग टर्म गोल लाँग टर्म गोल आणि टर्म मिशन आपण काय करतो समोर ठेवतो म्हणजे आपला जो काही गोल आहे तर तो कोण कसा असायला पाहिजे लाँग टर्मसाठी हवा आपला गोल काय आहे टर्मसाठी शॉर्ट टर्मसाठी नको आहे म्हणजे कोणता पण बिझनेस असो किंवा कोणतं पण काम करत असताना जेव्हा आपण ते ऑर्गनाईज करत असतो तर तो ऑर्गनाईज करत असताना आपण जेव्हा त्याचं प्लॅन करत असतो किंवा तो करत असताना आपण आपल्या समोर जे काही गोल ठेवणार आहे जे काही आपलं ध्येय ठेवणार आहे तर ते कसलं हवं आहे बघा लॉंग टर्म गोल आपल्याला हवं ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट टू अचीव्ह दिस गोल इट मस्ट नेक्स्ट डिफाईन द नेसेसरी डेली ऑपरेशन्स अँड पार्टिसिपेटिंग ग्रुप दॅट विल मेक इट कम टू fruition ठीक आहे म्हणजे काय की जे काही का गोल आहे आणि जो काही गोल आपण अचीव करणार आहे ठीक आहे मग जो गोल अचीव आपण करणार आहे त्याच्यासाठी डेली जे काही आपलं ऑपरेशन आहे म्हणजे डेली आपलं जे काही काम आहे आणि त्याच्यासाठी जे काही पार्टिसिपेट आहेत ग्रुप जे काही ग्रुप आहे ग्रूप, पार्टिसिपेशन जे काही ग्रुप करणार आहेत तर हे सगळं आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे ठरवलं पाहिजे हे सगळं पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे की आपला ग्रुप कोणता आहे डेली आपला ऑपरेश डेली आपलं ऑपरेशन काय असणार आहे आणि त्याप्रमाणे आपण काय करणार आहे आपला गोल अचीव करणार आहे म्हणजे कोणतासुद्धा गोल अचीव करताना डेली आपलं ऑपरेशन काय असणार आहे कोणता ग्रुप कोणतं वर्किंग करणार आहे हे पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे ठीक आहे

तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग करणं ह्याचं काय कोणाचं रोल आहे सुपरवायझरचं रोल आहे म्हणजे जे काही ऑपरेशनल प्लॅनिंग असेल किंवा सुपरवायझर प्ले की रो असेल तर त्याचं फंक्शन आणि सक्सेस अ सच प्लॅनिंग तर हे पूर्ण आपण काय केलं पाहिजे की ते सुपरवायझर काय केलं पाहिजे की पूर्ण व्यवस्थित ह्याचं नियोजन केलं पाहिजे व्यवस्थितपणे ह्याचं काय केलं पाहिजे तो नियोजन केलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय बघा मगाशी आपण बघितलेलं कोणते सुपरवायझरली प्लॅनिंग प्लॅनिंग ऑफ सुपरवायझर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण मॅनपॉवर बघितलेलं ठीक, ठीक, मैं पार। मैं पार ठीक आहे तर बघा मॅनपावरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होतात ते बघूया ठीक आहे मॅनपॉवर मॅनपॉवर म्हणजे काय बघा की कोणतीसुद्धा गोष्ट सक्सेस करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे रिक्वायर्ड आहे प्लॅनिंगसाठी म्हणजे कोणतं पण ऑपरेशनल प्लॅनिंगसाठी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे तर मॅनपॉवर काय आहे गरजेचं आहे ठीक आहे ऑपरेशनल प्लॅनिंग रिक्वायर्ड अँड अनालाइज ऑफ मॅनपॉवर नीड्स ठीक आहे तर मनुष्यबळ मॅनपॉवर म्हणजेच काय मनुष्यबळ हे कोणतं सुद्धा प्लॅनिंग करत असताना आपल्याला गरजेचं आहे बरोबर आहे मग अ सुपरवायझर विल डिटरमाइन हाऊ मेनी प्लेयर्स ही नीड मग सुपरवायझर काय करतो आपण ह्या चाप्टरच कशावरचा आहे सुपरवायझर लेवलचं प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन आहे सुपरवायझर लेवलचं प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन आहे बरोबर आहे मग पहिलं आपण पॉईंट कोणता बघतोय बघा पॉवर बघतोय बरोबर आहे मग पॉवर गरजेचं आहे कोणता सुद्धा ऑपरेशनल प्लॅनिंग करताना पॉवर काय आहे नीड आहे पॉवरची ठीक आहे मग सुपरवायझर काय करतो तर डिटरमाईन करतो तो काय डिटरमाईन करतो की हाऊ मेनी प्लेयर्स ही नीड म्हणजे किती आपल्याला प्लेयर्स प्लेयर्स म्हणजे वर्कर्स गरजेचे आहेत ॲज वेल ॲज व्हॉट स्किल इच प्लेयर विल ब्रिंग टू बी द ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येक प्लेयर्समध्ये त्याच्या प्रत्येक प्लेयर्समध्ये कोणते कोणते स्किल्स आहेत व्हॉट स्किल्स काय काय स्किल्स हवे आहेत त्याच्यामध्ये तर हे सुपरवायझर काय करतो डिटर्माइन करतो ठीक आहे म्हणजे कोणते कोणते स्किल त्याच्यामध्ये आवश्यक आहेत आणि कोणते कोणते किती प्लेयर्स आपल्याला गरजेचे आहेत म्हणजे किती वर्कर्स गरजेचे आहेत ते प्लॅन सक्सेस करण्यासाठी किती वर् जेवढे वर्कर्स हवे आहेत तर त्या वर्कर्समध्ये कोणते स्किल्स गरजेचे आहेत तर ते सगळं डिटरमाईन कोण करतं बघा सुपरवायझर काय करतो तो डिटरमाईन करतो सुपरवायझर विल डिटर डिटरमाईन हाऊ मेनी प्लेयर्स प्लेयर्स म्हणजेच वर्कर्स आणि ॲज वेल ॲज व्हॉट स्किल्स प्रत्येक काय कोणतं स्किल त्याच्यामध्ये गरजेचं आहे ठीक आहे इफ दे आर नॉट इनफ इन हाऊस एम्प्लॉई टू फुलफिल द टास्क ॲट हँडल द सुपरवायझर विल नीड टू रिक्रीट ॲडिशनल स्टाफ म्हणजे बघा की नॉट इनफ म्हणजे हाऊस इन हाऊस एम्प्लॉई म्हणजे जे काही घरात काम करण्यासारखे पुरेसे नसलेले जे काही अतिरिक्त जे काही का आपले वर्कर्स आहेत तर ते वर्कर्स आपल्याला काय करायला लागणार आहेत त्याच्यामध्ये भरून घ्यायला लागणार आहेत म्हणजे ॲडिशनल स्टाफ्स गरजेचे आहे का ॲडिशनल स्टाफ आपल्याला पुरेसे आहेत काय म्हणजे एखादं घरात काम करणारे स्टाफ एवढंच इनफ नाही आहे ॲडिशनल स्टाफ हवा आहे का ॲडिशनल स्टाफची गरज आहे का तर हे सुपरवायझर काय करणार आहे त्याच्यामध्ये बघणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट सॉरी त्यानंतर बघा नेक्स्ट आपण कोणतं पॉइंटला आलेलो बघा दीस मे ट्रान्सलेट इन टू हिरिंग फुल टाईम पर्सनल अँड युटिलाइझिंग अ टेम्पररी एजन्सी इफ द प्रोजेक्ट इज नॉट लाँग टर्म ठीक आहे म्हणजे काय बघा की जो कोणी वर्कर आहे ठीक आहे तर तो वर्कर्स आहे तर तो वर्कर्स टेम्पररी आपण त्याचा युटिलाईज करणार आहे त्या प्रोजेक्टसाठी म्हणजे एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण त्या वर्कर्सचा टेम्पररी यूज करणार आहे का लाँग टर्मसाठी आपण त्याचा यूज करणार आहे हे पण आपण त्याच्यामध्ये म्हणजे लॉंग टर्म एजन्सी आहे लाँग टर्म एजन्सी आहे म्हणजे लॉंग टर्म एजन्सी असल्याशिवाय किंवा टेम्पररी आपण त्याला त्याचा ते तात्पुरत्या वापरण्यासाठी आपण त्याला अनुवादित केलेला आहे का किंवा म्हणजे जो कोणी वर्कर्स आहे का तो पूर्ण वेळेसाठी तो कर वर्कर आपण फुल साठी तो वर्कर आपण घेतलेला आहे का की त्याचं तात्पुरत्या काळासाठी आपण त्याचं युटिलाइज केलेलं आहे का तर हे पण आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे तर तो सुपरवायझर बघणार आहे ठीक आहे ही विल क्रिएट अ जॉब डिस्क्रिप्शन प्रोसेस प्रोपोज कम्पेन्सेशन अँड इंटरव्ह्यू प्रोपेक्ट आ, प्रोपेस सॉरी प्रोस्पेक्टिव वर्कर्स ठीक आहे म्हणजे काय बघा तो काय करणार आहे जो कोणी वर्कर्स आहे तर त्या वर्कर्सला त्याचे जे काही जॉब डिस्क्रिप्शन जॉबचं पूर्ण डिस्क्रिप्शन त्या वर्कर्सला काय करणार आहे तर तो सांगणार आहे जॉबचं जे काही डिस्क्रिप्शन आहे तर त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन तो काय करणार आहे तयार करणार आहे ठीक आहे त्यानंतरनं बघा त्याच्यामध्ये आणखीन काय की जे काही वर्कर्सचं जे काही इंटरव्ह्यू असतील त्यानंतरनं जर सपोज त्या वर्कर्सकडून एखादं कॉम्पेन्सेशन म्हणजेच काय की वर्कर्सकडून जर एखादं नुकसान झाली तर नुकसान भरपाई घेण्यासाठी तर तो वर्कर्स तयार आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीचं तो, तो काय करणार आहे डिस्क्रिप्शन्स देणार कुणाला त्या वर्कर्सला म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन असेल प्रोपोज क कॉम्पेसेशन असेल इंटरव्ह्यू असेल त्या वर्कर्सचं तर हे सगळं कोण करणार आहे बघा तर तो सुपरवायझर करणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय बघा द सुपरवायझर विल असेंबल अ टीम म्हणजे सुपरवायझर काय करणार आहे असेंबल करणार आहे पूर्ण टीम असेंबल करणार आहे ठीक आहे त्यानंतरनं काय करणार आहे बघा की टीम मेंबर ऑफ द गोल प्रत्येक टीम मेंबरचा गोल बघणार आहे तर कोण बघणार आहे तर तो सुपरवायझर अँड एन्शुरिंग ऑल टीम मेंबर कॅन वर्क कोहिसिवली कोहिसिवली टुअर्ड द कॉमन गोल म्हणजे प्रत्येक टीम मेंबरचा प्रत्येक टीम मेंबरचा जो काही वर्क आहे तर तो वर्क तो काय करणार आहे एन्श्युरिंग करून घेणार आहे वर्क काय करणार आहे तर तो एन्शुरिंग करून घेणार आहे म्हणजे पूर्ण कॉमन गोल प्रत्येक टीम मेंबरचा कॉमन गोल हा काय पाहिजे एकच पाहिजे कॉमन गोल काय पाहिजे एकच पाहिजे म्हणजे बघा तुमचा तुमचे प्रोजेक्ट ग्रुप्स असतात बरोबर आहे मग त्या प्रोजेक्ट ग्रुपमध्ये काय असतं बघा प्रत्येक टीम मेंबरचं प्रोजेक्ट रन होणं हा एकच तुमचं काय असणार आहे बघा कॉमन गोल आणि तो प्रोजेक्ट सक्सेसफुली रन होऊन तो प्रोजेक्ट सक्सेसफुली तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअली गोल वेगळा असणार आहे खरं तुमचा प्रत्येकाचा कॉमन गोल गोल काय असणार आहे एकच असला पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा कॉमन गोल लक्षात घेऊन तो काय करणार आहे व्यवस्थितपणे तो प्रोजेक्ट रन करणार आहे लक्षात आलं मॅनपावर म्हणजे काय ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय बघा शेड्युलिंग नेक्स्ट काय आहे बघा शेड्युलिंग ठीक आहे तर शेड्युलिंगमध्ये काय होतं बघा वन्स द मॅन पॉवर नीड्स हॅव बीन ॲड्रेस्ड हं मॅनपॉवरची गरज आपण बघितली मॅनपॉवर्सची गरज कशासाठी आहेत किती मॅनपॉवर लागणार आहे हे सगळं बघितलं सुपरवायझर विल सेट अ शेड्यूल बेस ऑन द प्रोडक्शन नीड्स मग प्रोडक्शनसाठी सुपरवायझरला शेड्युलिंगची गरज आहे बरोबर आहे म्हणजे एखादं काम करण्यासाठी आपण पहिल्यांदा काय बघितलो बघा किती काम किती कामगार लागणार आहेत बरोबर आहे ना किती कामगार बघ लागणार आहेत हे आपण बघितलं मग आता कामगार घेतलं आहे ह्याचा अर्थ आपण त्या कामगारांना एक शेड्यूल द्यायला पाहिजे बरोबर आहे म्हणून काय प्रोडक्शन आपल्याला जेव्हा करणार आहे तर त्या प्रोडक्शनसाठी शेड्युलिंगची गरज आहे ठीक आहे शेड्युलिंग इज अँड इंटिग्रल कंपोनंट ऑफ अ सक्सेसफुल प्रोजेक्ट शेड्युलिंग हे काय आहे बघा एक सक्सेसफुल प्रोजेक्टसचा एक कंपोनंट आहे म्हणजे एखादा सक्सेस प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्यासाठी शेड्युलिंग हा एक काय आहे बघा महत्त्वाचा कंपोनंट आहे ठीक आहे डिफरंट टीम आर को डि, को डिपेंड ऑन अ कम्प्लिटेड वर्क ऑफ अदर सो टायमिंग कॅन बी क्रिटिकल म्हणजे काय बघा की वेगवेगळे टीम डिफरंट टीम्स हां तर सगळे जे काही टीम्स आहेत जे काही टीम्स आहेत तर त्यांना वेगवेगळे जे काय टायमिंग आहे देणं वेग वेगवेगळं प्रत्येकाला टायमिंग देणं हे काय आहे बघा क्रिटिकल आहे बरोबर आहे त्यामुळे सगळ्यांनी काय केलं पाहिजे स्वअवलंबून म्हणजे को डिपेंड क डिपेंड काय केलं पाहिजे त्यांचं काम कंप्लीट केलं पाहिजे डिफरंट टीम्स म्हणजे वेगवेगळ्या टीमसाठी सगळ्यांना पूर्ण झालेल्या कामावर सवलंबून असणे काय आहे क्रिटिकल आहे म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं टायमिंग देणं क्रिटिकल आहे बरोबर आहे त्यामुळं त्यांनी को डिपेंड असलं पाहिजे ठीक आहे इफ प्रोडक्शन फॉल्स बिहाइंड द सुपरवायझर मस्ट रिॲक्ट क्विकली बरोबर आहे म्हणजे प्रोडक्शन जर सपोज मागं पडलं बरोबर आहे मग सुपरवायझर काय केलं पाहिजे क्विकली काय केलं पाहिजे तो रिॲक्ट व्हायला पाहिजे प्रोडक्शन जर सपोज मागं पडलं तर सुपरवायझर तिथं काय केलं पाहिजे क्विकली रिॲक्ट व्हायला पाहिजे मेक द शेड्युलिंग ॲडजस्टमेंट टू से ऑन कोर्स म्हणजे त्या शेड्युलिंगचं तिथं काय केलं पाहिजे क्विकली ॲडजस्टमेंट केलं पाहिजे तर हे कोण केलं पाहिजे सुपरवायझर केला पाहिजे बरोबर आहे म्हणजे सुपरवायझर काय बघा एखादं जर प्रोडक्शन मागं पडलं तर सुपरवायझरची जी काही रिॲक्शन आहे तर ती रिॲक्शन काय पाहिजे बघा क्विकली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो काय केला पाहिजे ॲडजस्टमेंट केलं पाहिजे जे काही शेड्युलिंग आहे त्याचं म्हणजे जे काही शेड्यूल तयार केलेलं आहे तर त्या शेड्यूलमध्ये त्यानं काय केलं पाहिजे ॲडजस्टमेंट केलं पाहिजे ठीक आहे शेड्युलिंग इज ऑल्सो क्रिटिकल फॅक्टर इन ट्रॅकिंग अ प्रोजेक्ट बजेट बरोबर आहे म्हणजे प्रोजेक्टचा जो काही बजेट आहे तर ह्याच्यामध्ये शेड्युलिंग हे पण काय आहे बघा महत्त्वाचं एक काय आहे प्र पॉईंट आहे शेड्युलिंग हा पण काय आहे बघा महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे कशाच्या प्रोजेक्ट बजेटमध्ये प्रोजेक्टच्या बजेटमध्ये शेड्युलिंग हा पण एक महत्त्वाचा काय आहे बघा पॉइंट आहे ठीक आहे इफ द टीम फॉल्स बिहाइंड इन प्रोडक्शन म्हणजे जर टीमचं जे काही प्रोडक्शन आहे तर ते जर मागं पडलं तर ओव्हर टाईम मे नीड टू बी अप्रूवड टू द कॅच अप म्हणजे जे काय आपण ओव्हरटाईम करायचं आहे तर ते ओव्हर टाईम पण लगेच आपण काय केलं पाहिजे बघा कॅचअप केलं पाहिजे ओव्हर टाईम अप्रुवल पण आपण अप्रूव काय केलं पाहिजे कॅचअप केलं पाहिजे जर सपोज टीमचं टीम जे काही प्रोडक्शन कमी पडलं टीमचं प्रोडक्शन जर कमी पडलं तर ओव्हर टाईम पण तिथं आपण कॅचअप केलं पाहिजे म्हणजे ते शेड्युलिंग आपण एक्स्ट्राचं केलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा तुमचं जर सपोज ठरवल्या शेड्युलिंगप्रमाणे तुमचं जर सपोज टाईम टे टेबल टे चालू आहे तुमचं ठरवलेल्या शेड्युलिंगप्रमाणे तुमचं टाईम चालू आहे म्हणजे टाईम टेबल चालू आहे आणि त्या टाइम टेबलप्रमाणे क्लास टाईम टेबलप्रमाणे तुमचं व्यवस्थित ट्रेनिंग चालू आहे खरं त्याच्यामध्ये काय झालं की तुम्ही ते आपलं काय पडलेलं आहे बघा सिलेबस मागं पडला आहे तर आपण काय केलं पाहिजे ओव्हर टाईम कॅचअप केलं पाहिजे ओव्हर टाईम काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण कॅचअप केलं पाहिजे बरोबर आहे त्यानंतर बघा अ सुपरवायझर मस्ट विथ द प्रूफ्स अँड कॉन्स ऑफ गोईंग इन द ओव्हर टाईम व्हर्सेस द हिअरिंग ॲडिशनल स्टाफ टू वर्क म्हणजेच काय जास्तीस ॲडिशनल वर्कर जे काही जास्त वर्क आपण करणार आहे तर त्याच्यासाठी त्या जो कोणी वर्कर्स आहे तर त्या वर्कर्सनं त्या कामावर दुर्लक्ष करणं आवश्यक नाही आहे म्हणजे दुर्लक्ष करणं आवश्यक नाही आहे ठीक आहे म्हणजे ओव्हर टाईम जे आपण करणार आहे तर ते पण काय आहे बघा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा कम्युनिकेशन नेक्स्ट पॉईंट कोणता आहे हो बघा कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणजे काय आहे तर बघा कम्युनिकेशन मे बी द मोस्ट की रो ऑफ द सुपरवायझर इन ऑपरेशनल प्लॅनिंग कम्युनिकेशन हे पण मोस्ट की रो आहे सुपरवायझरचं इन ऑपरेशनल प्लॅनिंगसाठी बरोबर आहे टू फंक्शनल इफेक्टिव्हली अ टीम नीड अ कॉम्प्रेसिसिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द लाँग टर्म अँड शॉर्ट टर्म गोल बरोबर आहे म्हणजे लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्मचा जो काही गोल आहे तर तो गोल आपण काय करणार आहे बघा कम्प्रेसिसिव्ह अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे आणि फुलफिल गोल आपला केलं पाहिजे आपला जो काही गोल आहे तर तो आपण फुलफिल करणं इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळं कोण बघत असणार आहे सुपरवायझर बघत असणार आहे ठीक आहे टीम मेंबर्स नीड्स क्लिअर टीम मेंबरला क्लिअरली आपण काय करणार आहे ब नीड क्लिअर सांगणार आहे काय सांगणार आहे जे काय इन्स्ट्रक्शन्स असतील त्यानंतरनं जे काही एक्सपेंटेशन एक्सपेक्टेशन असेल त्यानंतर त्याची ड्युटीज काय असणार आहेत आणि ॲज वेल ॲज टाईमली फीडबॅक ओन्स प्रोडक्शन बिगिंग्स आणि टाइमली फीडबॅक पण आपण त्याचं काय करणार आहे बघणार आहे म्हणजे जे काही इन्स्ट्रक्शन्स असेल त्यानंतर एक्सपे एक्सपेक्टेशन्स ज्या असतील ड्युटीज जे असतील तर ते टीम मेंबरला आपण काय करणार आहे क्लिअर करून घेणार आहे तर कोण क्लिअर करून घेणार आहे तर सुपरवायझर काय करणार आहे तर ते सगळं क्लिअर करून घेणार आहे ठीक आहे तर सुपरवायझर मस्ट आन्सर क्वेश्चन ॲज वेल ॲज रिले ॲडजस्टमेंट दॅट नीड टू बी मेड म्हणजे सुपरवायझर काय करणार आहे बघा जे काही आन्सर क्वेश्चनिंग आन्सर क्वेश्चनिंग त्याप्रमाणे तो रिले काय करणार आहे ॲडजस्ट करणार आहे नीड टू बी मेड क्वेश्चन आन्सरिंग पण करणार आहे स्कोन सुपरवायझर ठीक आहे त्यानंतर ना बघा ही ऑल्सो नीड टू रिपोर्ट द प्रोग्रेस टू अप्पर मॅनेजमेंट ऑन अ रेग्युलर बेसिस ॲज वेल ॲज द इंटरॅक्ट विथ अदर सुपरवायझर टू एन्शुरिंग प्रोजेक्ट कंटिन्युअसली म्हणजे जे काही रिपोर्टिंग करणार आहे कशाचं रिपोर्टिंग प्रोग्रेस रिपोर्टिंग तो काय करणार आहे He also need to the progress. Report, progress report ही अल्सो नीड टू रिपोर्ट द प्रोग्रेस रिपोर्ट प्रोग्रेस रिपोर्ट जो काय आहे अप्पर टू अपर मॅनेजमेंट अप्पर मॅनेजमेंट ऑन अ रेग्युलर बेसिस रेग्युलर बेसिसवर जो काही अप्पर मॅनेजमेंट्स असणार आहेत म्हणजे सुपरवायझरच्या पण वरचा जो काही मॅनेजमेंट आहे तर त्याला तो काय करणार आहे बघा डेली काय करणार आहे रिपोर्ट करणार आहे रिपोर्ट तो काय करणार आहे प्रोग्रेस करणार आहे ठीक आहे म्हणजे काय झालं बघा कम्युनिकेशन कम्युनिकेशन ठीक आहे आणि लास्टचा पॉईंट कोणता आहे बघा ओवरसाईट ओवर साईट ठीक आहे तर ओवरसाईट म्हणजे काय बघा अ सुपरवायज अ गुड सुपरवायझर ऑलवेज नोन व्हेअर हीज प्रोजेक्ट स्टँड ॲट एनी टाईम आपला जो काही प्रोजेक्ट आहे तर तो नेहमी कसं कोठे उभा राहू शकतो तर हे सुपरवायझरला ऑलवेज नोंद असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर मग थ्रू ही परफॉर्म ॲन ओव्हरसाईट रोल ही नीड टू बिकम हँड्स ऑन इफ अ सिच्युएशन अराईज म्हणजे जो कोणी सुर सुपरवायझर आहे तर तो सुपरवायझर एखादी सिच्युएशन अराईज झाली एखादी तिथे सिच्युएशन उप काय झाली क्रिएट झाली तर त्याच्यामध्ये तो कोणीही सुपरवायझर आहे तर तो सुपरवायझर काय असायला पाहिजे पॉझिटिव्हली असायला हवा सुपरवायझर तिथं काय पाहिजे तो पॉझिटिवली काय करणार असणार आहे त्याची पॉझिटिव्ह रिॲक्शन हवी जेव्हा हँड ऑन इफ एन ए एनी सिच्यु सिच्युएशन अरायज जर एनी सिच्युएशन तिथं अरायज झाली तर त्या सुपरवायझरचं पॉझिटिव काय पाहिजे तिथं क पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्ह त्याचा परफॉर्मन्स हवा ठीक आहे इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सुपरवायझर टू एन्शुरिंग क्वालिटी स्टँडर्ड आर मीट अँड प्रोजेक्ट डेडलाईन आर रिलायजड म्हणजे क्वालिटी पण तिथं स्टँडर्ड आपला हवा जो आपला प्रोजेक्ट आपण तयार करणार आहे तर त्याला आपण क्वालिटी पण दिली पाहिजे त्यानंतरनं तो सुपरवायझरची रिस्पॉन्सिबिलिटी का आहे तर तो एन्शुरिंग करणार क्वालिटी एन्शुरिंग करणार आणि जो काही आपला प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट व्यवस्थितपणे डेडलाईनच्या आधी तो रिल रिल रिलायज झालेला आहे का तर हे आपण काय करणार आहे तिथं चेकआउट करणार आहे कोण तर ते सुपरवायझरची काय आहे तिथं रिस्पॉन्सिबिलिटी आहे ठीक आहे द सुपरवायझर मस्ट मॉनिटर द परफॉर्मन्स ऑफ इच टीम मेंबर टू इन्शुरिंग द एम्प्लॉई इज फोकस्ड ऑन द एंड रिजल्ट अँड वर्क इन ट्रेम विथ अदर टीम मेंबर्स ठीक आहे म्हणजे काय बघा जो कोणी वर्कर आहे ठीक आहे किंवा जो कोणी टीम मेंबर्स आहेत इच टीम मेंबर टू एन्शुरिंग द एम्प्लॉईज स्टे फोकस म्हणजे जो कोणी टीम मेंबर आहे किंवा जो कोणी वर्कर्स आहेत तर त्यांनी ते सगळेजण काय करणार आहेत तर त्याच्या जे काही काम आहे वर्कर्सचं जे काही काम आहे तर त्याचं मॉनिटरिंग करायचं काम कोण करणार आहे तर सुपरवायझर करणार आहे त्याचा परफॉर्मन्स मॉनिटर करणार आहे कोण सुपरवायझर व्यवस्थित तो वर्कर्स वर्किंग करतो का तो वर्कर्स व्यवस्थितपणे त्याचं वर्किंग आहे का त्याचा एंड रिझल्ट कसा आहे ते वर्कर्सचं टीम मेंबर्स किंवा अदर टीम मेंबर्सशी त्याचं कसं वर्किंग आहे तर हे सगळं मॉनिटरिंग करायचं काम पण कोण करणार आहे बघा सुपरवायझर करणार आहे ठीक आहे म्हणजेच बघा सुपरवायझरचं पूर्ण काम असतं जेणेकरणी तो सुपरवायझिंग करेल असं सुपरवायझरचं काय असतं बघा पूर्ण काम असतं लक्षात आलं मग बघा आपण कोणते कोणते पॉइंट्स बघितले बघा फर्स्ट म्हणजे काय बघितलं आपण बघा की एक म्हणजे आपण बघितलं प्लॅनिंग बाय सुपरवायझर तर हे चार पॉईंट्स आपण बघितले पॉवर शेड्युलिंग कम्युनिकेशन आणि ओवरसाईट मॅन प्लावर शेड्युलिंग कम्युनिकेशन अँड ओवरसाईट तर हे चार पॉईंट्स लक्षात आले तुम्हाला मॅनपॉवरची काय गरज आहे शेड्युलिंगची का गरज आहे एकमेकांच्यामध्ये कम्युनिकेशनची का गरज आहे आणि ओवरसाईटची का गरज आहे लक्षात आलं तर हा बघा सेकंड चॅप्टरमधलं फर्स्ट पॉईंट आपला इथं संपलेला आहे ठीक आहे थँक्यू